शौगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। शौगाव तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। हातसर येथील राहुल गांधी यांच्या वती झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। त्यानंतर शौगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हणण्यात आले की राहुल गांधी यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शेवगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली। यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष सुधीर बाबर, शेवगाव तालुका प्रमुख अविनाश मगरे, संघटक प्रकाश तुझारे, जनरल सेक्रेटरी समीर काजी, सेवादल अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब शिंदे, सेवादल सेक्रेटरी ॲडव्होकेट शशिराज भास्कर, जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट हिरामन म्हस्के, शेवगाव शहराध्यक्ष समीरभाई शेख, महिला तालुका अध्यक्ष शहीदाबी शेख, भातकुकडगाव गट अध्यक्ष बाळासाहेब काळपुंड, दहीगाव गट प्रमुख मच्छिंद्र तवारे, मागासवर्गीय सेवादल अध्यक्ष कचरू मगर, सेवादल समन्वयक अशिफभाई काजी, समद काजी, नसीरभाई शेख यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी रेवन्नाथ नजन, न्यूज टुडे 24, शेवगाव। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।